नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉलोइंग वेज चार्ट पॅटर्न शिकणार आहोत। तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा। जसं की तुम्ही इथं पाहू शकता, आपल्यासमोर जे फॉलोइंग वेजची इमेज दिसत आहे, बेसिकली हा पॅटर्न जे असतो बुलिश पॅटर्न असतो। ह्याच्यामध्ये काय असेल, वरची जी ट्रेंडलाईन असेल ते डिसेंडिंग अप्पर ट्रेंडलाईन असेल आणि खालची जी ट्रेंडलाईन आहे ते पण डिसेंडिंग लोअर ट्रेंडलाईन असेल। वरची जी ट्रेंडलाईन आहे ते रेझिस्टन्सचं काम करेल आणि खालची जी ट्रेंडलाईन आहे ते सपोर्टचं काम करेल। मल्टिपल टाईम जेव्हा आपण प्राईस सपोर्टवरती येईल तेव्हा आपल्याला इथून बाउन्स वरच्या साईडला बघायला मिळू शकतो, आणि जेव्हा जेव्हा आपण रेझिस्टन्सवरती येतो तेव्हा तेव्हा आपल्याला इथून ह्याच्यामध्ये रिजेक्शन पण बघायला मिळू शकतो। आता बघा, ह्याच्यामध्ये फायनली आपल्याला वरच्या साईडला ब्रेकआउट बघायला मिळतो। ब्रेकआउट झाल्यानंतर सेकंड कॅन्डलमध्ये आपण फ्रेश एंट्रीचा प्लॅन करू शकतो आणि स्टॉप लॉस जे असेल तुमचं लास्ट स्विंग लोच्या खालचं एसएल असेल, म्हणजे स्टॉप लॉस तुम्ही ठेवूनच ह्याच्यामध्ये फ्रेश एंट्रीचा प्लॅन करायचा। आणि टार्गेट जे असतो आपलं एक्झॅक्टली इथून ते इथपर्यंत जेवढं गॅप असतो तेवढंच वरच्या साईडला आपला टार्गेट अचीव होताना ह्याच्यामध्ये दिसू शकतो। आता बघा मित्रांनो, हे तर झालं आहे पॅटर्नबद्दल। मी तुम्हाला इथे एक प्रॉपरली स्क्रीनशॉट दाखवतो। हे जे स्क्रीनशॉट आहे एक्झाम्पलसाठी आपण घेतलेलं आहे, सिएट लिमिटेड कंपनीचं चार्ट आहे। आता बघा, वरची जी ट्रेंडलाईन आहे ते रेझिस्टन्सचं काम करताना आपल्याला दिसत आहे आणि खालची जी ट्रेंडलाईन आहे ते सपोर्टचं काम करत आहे। आपल्याला इथं फायनली वरच्या साईडला ब्रेकआउट बघायला मिळाला। ब्रेकआउटच्या नंतर आपल्याला शानदार तेजी इथं बघायला मिळाली आहे आणि एक्झॅक्टली आपण जे वरची येलो लाईन मार्क केलेली आहे ते आपलं टार्गेट पण तिकडं अचीव झालेलं आहे। तर मित्रांनो, खूप इझी आणि खूप छान पॅटर्न आहे। नियर अबाउट तुम्ही 100 चार्ट्सवरती प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हा पॅटर्न दिसायला इझी जाईल। आणि मित्रांनो, तुम्ही जे आहे इन्स्टा ट्रेड फीचरचं यूज करून डायरेक्टली इथूनच बाय कॉल आणि बाय पुट पण करू शकता। आपल्याला बाय कॉल करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती टॅप करू। जसंही आपण ह्याच्यावरती टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे इथं कंटिन्यू दिसेल। कंटिन्यूच्या ऑप्शन्सवरती आपल्याला जे आहे टच करायचं आहे। जसंही आपण कंटिन्यू करू आपल्यासमोर जे आहे हा प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। जर तुम्ही कॉलला बाय करून होल्ड करणार असाल तर कॅरी फॉरवर्डमध्ये करणार, आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करायचं असेल तर इंट्रा डेमध्ये करायचं। लॉट साईजचं जर आपण इथं बघितलं तर बँक निफ्टीचं 25 असतं, तर आपण इथं 1 एंटर करू। आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे। लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता। जसं की ह्याचं प्राईस चाललेलं आहे 110 रुपये, जर तुम्हाला बाय करायचं आहे 105 रुपयेवरती तर तुम्ही इथं एंटर करा। जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। आता मार्केट रेट काय असतं, मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। नंतर ना आपण बायवरती टच करायचं, बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल, कन्फर्मवर टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल। मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवले आहेत फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे। जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।